शिवसेना ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांची माहिती। खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते खालापुरात येणार असून सर्व विजयी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता हायवे लॉन्स बागेश्री हॉटेल शेजारी या सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मेळावा, तालुक्याचा मेळावा आयोजित केलाय। हा मेळावा संपूर्ण तालुक्याचा आहे, मग त्याच्यामध्ये आता कुठला मतदारसंघ असा काही विषय नाही आहे। संपूर्ण खालापूर तालुका, खोपोली शहर, खालापूर शहर असा मिळून हा मेळावा आहे। या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आनंद गीते साहेब, माजी केंद्रीय मंत्री आणि नितीन बामगुडे पाटील, उपनेते शिवसेना, हे 2 प्रमुख मार्गदर्शक आहेत। त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते सगळे उपस्थित राहणार आहेत। त्या दिवशी आम्ही सन्मान म्हणून ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे। ज्येष्ठ शिवसेनेना तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा असं पत्र गेलं आहे की तुम्ही या त्यांना निमंत्रण म्हणून खास पत्र पाठवलं की त्यांनी कार्यक्रमाला यावं म्हणून। यावेळी संपर्क प्रमुख उमेश गावंड, युवा सेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, चिटणीस प्रशांत खाडेकर, शिवसेना उपतालुका हुसेन खान, प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, प्रवक्ते विलास चाळके, उपशहर प्रमुख तौफिक खान, विभाग प्रमुख चिंतामन चव्हाण, प्रणाल लाले, उत्तम भोईर, युवती सेना अधिकारी अदिती पवार, छाया सावंत आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।